टीम इंडियाची वर्ल्ड कप साठी निवड झाली खूप साऱ्या अपेक्षा होत्या खूप सारे, होती सारे ही होती आ, नंबर चारच्या साठी खूप चर्चा होती आपण आपल्या प्रेक्षकांना पहिल्या तरी सांगूया की नक्की टीम कशी असणार आहे तर टीम टीम इंडिया जी सर्वात बहुचर्चित टीम आहे आणि गेल्या वर्षी आपण सेमीफायनल पर्यंत पोहोचलेलो मागच्या वर्ल्ड मध्ये जर का आपला कॅमेरा आपण झूम करू शकतोय तर विराट कोहली पहिल्यांदा रुजुता टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे मागच्या वेळेला तो व्हाईस कॅप्टन होता तो एक स्टेप पुढे आलेला आहे आणि त्याबरोबर शिखर धवन आणि रोहित शर्मा आपले बिनीचे शिलेदार आहेत जे ज्यांचा स्पॉट पक्का होता महेंद्रसिंग धोनी अर्थातच आता कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहे असं आपण म्हणू शकतो तर त्याच्यासाठी हा चौथा वर्ल्ड कप असणार आहे लोकेश राहुल आहे ज्याची निवड खूप सारी चर्चेत होती की तो खेळणार की नाही खेळणार अंबा रायडू या संघात नाहीये तर दिनेश कार्तिक संघात आहे आणि रुजुता विजय शंकरला संधी मिळाली जो उत्तम बॅटिंग करतो जो बॉलिंगही करतो आणि तो चपल क्षेत्ररक्षकही आहे तर त्याच्या निवडीबाबत खूप साऱ्या चर्चा होत्या की नंबर चारचा स्पॉट कोण मिळवणार तर त्यांनी निवड समितीने आताच काही वेळापूर्वी स्पष्ट केलंय की विजय शंकरकडे ही जबाबदारी देण्यात आली एट द सेम टाईम महाराष्ट्राचा एक माणूस आहे केदार जाधव ज्याच्या नावाची अर्थात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटचा हा वीर सामना करतोय युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव ज्यांना गमतीने कुलच्या असं म्हटलं So, चायनमन बॉलर आहे आणि लेग स्पिनर आहे अशी जोडी आहे त्याच्यानंतर हार्दिक पांड्या थोडासा इंज्युअर्ड होता मागच्या वर्षी आणि एका खासगी मात होता मात्र आयपीएल मध्ये खेळतोय फिट आहे यॉर्करचा बादशाह जातं भुवनेश्वर कुमार एक अनुभवी खेळाडू आहे स्विंग बॉलर आहे रवींद्र जडेजा जो खेळणार की नाही याविषयी परत एकदा चर्चा होती मात्र रवींद्र जडेजा आणि विजय शंकर दोघेही खेळत आहेत आणि अर्थातच मोहम्मद शमी जो अतिशय चांगली कामगिरी करतोय रुजुता टीम तर काही अंशी सेट होती मात्र ज्या स्थानांसाठी सगळ्यात चर्चा होती ते नंबर चार काय सांगशील विजय शंकर बद्दल काय सांगशील सगळ्यात गंमत ही आहे म्हणजे आता दोन नावं तू घेतलीस हार्दिक पांड्या आणि मग शंकर काही जण म्हणतील की विजय शंकरला ही लॉटरी लागली आहे कारण एकदा नाही तीनदा एम एस के प्रसाद जे निवड समितीचे अध्यक्ष आहेत त्यांनी आपल्या आप नंतरच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उल्लेख केला की चौथ्या क्रमांकावर त्यांना विजय शंकर हवा आहे आणि तो खेळणार आहे आता गंमत अशी आहे की अठ्ठावीस वर्षाचा तामिळनाडूचा हा बॅट्समन आहे आत्ताची याच वर्षीची रणजी फायनल त्यांनी आणि रणजी सेमीफायनल त्यांनी गाजवलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय टीममध्ये मात्र तो आत्ता जानेवारीमध्ये सगळ्यात आधी आला आणि का कारण हार्दिक पांड्याची जी करण जोहरच्या शोमध्ये बोलताना त्याच्यावर जी कारवाई झाली होती त्यामुळे हार्दिक पांड्याच्या ऐवजी विजय शंकर टीममध्ये आला आणि त्याच्यानंतर आता वर्ल्ड कपचं तिकीटसुद्धा त्याने मिळवलं आहे असं म्हणावं लागेल त्याच्या निवडीची तीन कारणं यांनी दिली आहेत आणि ती म्हणजे एम एस के प्रसाद यांनी आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा तीन डायमेन्शनल प्लेयर आहे म्हणून आम्ही टीममध्ये त्याला घेतो आहे म्हणजे असं एक तर तो चौथ्या नंबरवर बॅटिंग करू शकेल म्हणून दुसरं म्हणजे तो चांगला फिल्डर आहे म्हणून आणि तिसरं म्हणजे तो फास्ट सीम बोलिंग पण करू शकतो जी इंग्लिश कंडिशन्समध्ये ज्याचा आपल्याला उपयोग होईल असं म्हटलं आणि म्हणून अंबाती रायडूला वगळून डावलून विजय शंकरला संधी मिळाली आहे कदाचित अंबाती रायडूचं तिकीट हुकलं वर्ल्ड कप वारीचं ह्याच्याबद्दल मात्र सगळ्यांना वाईट वाटलं असेल निश्चितच रुजूता काही दिव महिन्यांपूर्वी आपण जर का भारतीय संघाच्या प्रेस कॉन्फरन्सेस बघितल्या तर प्रशिक्षक रवी शास्त्री आणि विराट कोहली यांनी असं आपल्याला अनेकदा वारंवार सांगितलं होतं की चौथ्या स्थानासाठी आमचं एक्सपेरिमेंट चालू आहे आणि काही काळ तरी आम्ही अंबाती रायडूला या पोझिशनमध्ये पक्क केलं आहे रायडूची जर का ओव्हरऑल कामगिरी बघितली तर पन्नासच्या जवळपास ॲव्हरेज आहे चार नंबरवर तो खेळलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वल्ड कपमध्ये खेळलेला आहे गेल्या वर्षीच्या वर्ल्ड कप स्क्वॉडमध्ये रायडू होता यावेळेलाही मात्र गेल्या वर्षीच्या एशिया कप नंतर त्याच्या कामगिरीत घसरण झाली आणि आत्ताच्या आय पी एल त्यामध्ये त्याला लौकिकाला साजरी कामगिरी करता येत नाहीये असं असलं तरी रायडूची ओव्हरऑल कामगिरी चांगली होती रायडूच्या तुलनेत नक्कीच खूप कमी आहे मात्र असं आहे की जे एक विनिंग मटेरियल लागतं किंवा एक नशिबाचा चमत्कार आपण म्हणू शकतो की हार्दिक पांड्यालावर कारवाई झाली शंकरला संधी मिळाली आणि त्याच वेळी त्याच वे विजयशंकर आंबाी रायडूचं तिकीट कापलंय मात्र रुजुदा एक एक चर्चा सगळ्यात जास्त जी दिल्लीकर खेळाडू आहे ज्याच्याविषयी स्वॅग म्हणता येईल असा एक खेळाडू आहे रिषभ पंत ज्याने सुरुवात फार के के होती टेस्ट क्रिकेटमधला पहिला शॉट होता तो त्याचा सिक्स होता ऑस्ट्रेलियात टेस्ट सेंचुरी इंग्लंडमध्ये टेस्ट सेंचुरी आहे आयपीएल मध्ये शतक आहे या खेळाडूवर एकवीस वर्षाचा आहे ऋषभ पंतची चर्चा आम्ही करतोय आणि रिषभ पंत, पंत कुठेतरी महेंद्रसिंग धोनीच्या उतरत्या काळात पुढचा कीपर म्हणून भारतीय संघाचा कीपर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं वय कमी आहे अनुभव खूपच कमी आहे मात्र ऋषभ पंतची चर्चा होती पण त्याला अजून चार वर्ष वाट पाहावी लागते असं वाटतंय मला वाटतं कदाचित चार वर्षानंतर त्याला संधी मिळू शकते त्यामुळे निवड समितीने हा विचार केला असावा हे दोन गोष्टी निवड समितीने स्पष्ट केल्या आहेत आणि ते म्हणजे मागच्या दोन वर्षातली कामगिरी बघून या संघाची निवड झाली आहे आणि आय पी मधली कामगिरी हा फिटनेससाठी फक्त ल गृहित लक्षात घेतली गेली आणि दुसरं म्हणजे रिषभ पंतवरचं जितकं कौतुक झालं कारण की चॅलेंजिंग कंडिशन्समध्ये आणि दोन तगड्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध त्यांनी सेंच्युरी ठोकली आहे त्यानंतर आणखी एक चर्चा झाली ती म्हणजे आय पी एलमध्ये पण आपण बघितलं आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मॅचेसमध्ये आणि टी ट्वेंटी मॅचेसमध्ये पण आपण बघितलं त्या जर तुझी मुख्य काम तुझं विकेट किपिंग हे असेल तर ते चोख व्हायला पाहिजे आणि तिथे मॅचेसमध्ये असं वारंवार दिसलं की त्याला थोडी अनुभवाची गरज आहे बॉल प्रॉपर त्याच्या ग्लाउजमध्ये येत नव्हते आणि म्हणून मला वाटतं निवड समितीने असा विचार केला असावा की रिषभ पंत पुढे जाऊन भारताचा स्टार खेळाडू होऊ शकतो पण कदाचित थोडं त्याला थांबावं लागेल एक गोष्ट रिषभ पंतच्या बाजूने होती ती म्हणजे तो लेफ्टी आहे त्यामुळे टीम बॅटिंग कॉम्बिनेशनमध्ये राईट आणि लेफ्ट कॉम्बिनेशन जर असेल तर समोर बोलिंग बोलर्सनाडजस्ट करायला कठीण जातं आणि म्हणून सगळ्यांना वाटत होतं आणि तो धडाकेबाज आहे युवा आहे म्हणून त्याची निवड होईल असं वाटत होतं पण मला तरी वाटतं पर्सनली की हा निर्णय योग्यच आहे थोडं त्याला वाट बघायला हरकत नाही एकवीसा वर्षाचा आहे आत्ता तो आणि अजून अख्खं आयुष्य आहे त्याच्यासमोर रिषभ पंतला आणखी चार वर्ष थो वाट पाहावी लागेल पण दिनेश कार्तिकला त्याच्यामुळे संधी मिळाली आणि मला वाटतं मधल्या काही काला काळामध्ये दिनेशने सुद्धा आपली दावेदारी चोख असल्याचं वारंवार दाखवून दिलं आहे जर कोणाला नाव धोनीच्या नंतर पर विकेट किपर म्हणून येत असेल तर मला वाटतं दिनेश कार्तिकचाच येत असेल आणि ती संधी जी योग्य आहे त्याच्यासाठी ती त्याला मिळाली आहे तुला काय वाटतं अगदी अचूक आणि जसं रुजुताने सांगितलं की महेंद्रसिंग धोनीच्या आधी दिनेश कार्तिकने डेब्यू केला होता तर आपण म्हणू शकतो एक वेटरन आहे एक प्रदीर्घ अनुभव आहे आणि गेल्या काही वर्षात फिनिशर म्हणून तुला आठवत असेल रुजुता एक शेवटच्या चेंडूवर मियांदात सारखा सिक्स मारण्याचे काम दिनेश कार्तिकने केलं होतं अनुभव खूप आहे कॅप्टन्सीचाही अनुभव आहे विकेट किपिंगचा अनुभव आहे आणि अर्थातच फिनिशरची कामगिरी करू शकतोय मात्र गेल्या काही दिवसांमध्ये असं दिसलं होतं ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमध्ये की कार्तिक कुठेसं तरी साईडलाईनला झालाय थोडंसं तो मागे पडलाय आणि रिषभ पंत त्याला टेकओव्हर करेल मात्र कार्तिकचा जो एक्सपिरियन्स आहे आणि विशेषतः इंग्लिश कंडिशन्स मध्ये कार्तिकला खेळण्याचा अनुभव आहे आणि ज्याचा ज्याचा विचार नक्कीच केला असेल जे टेम्परमेंट म्हटलं जातं आणि रुजू तर एक गमतीशीर आठवण आहे दिनेश कार्तिक नक्कीच नक्कीच आणि एक अतिशय संयमी फलंदाज आहे आणि एक संघाची कमान सांभाळलेली आहे ऍट द सेम टाइम दोन हजार सातचा जो वर्ल्ड कप झाला ज्याच्यात आपण प्रायमरी राऊंड मधून बाहेर पडलेलो त्या स्कॉडमध्ये दिनेश कार्तिक होता अकराला नव्हता पंधराला नव्हता आणि आता इतक्या वर्षानंतर दोन हजार ला कदाचित आपण सांगू शकत नाही पण कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात तोही आहे आणि कुठेतरी सातत्याने चिकाटी दाखवल्याचं चा एक त्याला आपण म्हणू शकतो की एक एवढं परिश्रम केलेले होते त्याचं फळ कुठेतरी दिनेश कार्तिकला मिळालंय कामगिरी निश्चित होती आणि इंग्लिश कंडिशनमध्ये तो आडी खेळलाय मात्र आपण रुजुदा बघू शकतो लोकेश राहुल या संघात आलाय त्याची चर्चा खूप होती की याचा पत्ता बहुतेक कट होईल असाही चर्चा होती माझा तर अंदाज असा आहे की विराट कोहली जेव्हा नंबर चार वर प्रत्यक्ष खेळवायची कोणाला वेळ येईल तेव्हा कदाचित के एल राहुलच्या बाजूने सुद्धा विराट कोहलीचं पारडं झुकू शकतं कारण आत्ता त्याला रिझर्वड ओपनर म्हणून म्हणजेच एक संघ संघाला स्थैर्य असावं स्टेबिलिटी असावी दृष्टीने के एल राहुलचा विचार झाला आहे असं आपल्याला एम एस के प्रसाद जे निवड समितीचे प्रमुख आहेत त्यांनी वारंवार सांगितलं आहे रिझर्वड ओपनर आहे के एल राहुल पण त्याचा अनुभव आणि सिनियर टीम्सबरोबर खेळतानाचा के एल राहुलचा अनुभव आणि तंत्रशुद्ध बॅटिंग हे के एल राहुलच्या बाजूने यामुळेच केवळ त्याचं पारडं झुकतं आणि अगेन इंग्लिश कंडिशन्समध्ये आपल्याला खेळायचं आहे जरी इंग्लिश कंडिशन्स उत्तरार्ध असला म्हणजे जिथे बॉल पहिल्या इतका स्विंग होत नाही आणि स्पिनर्सना तितकाच मदत करतो अशा प्रकारचं जरी वातावरण असेल जूनच्या एंडला आपल्याला इंग्लंडमध्ये दिसेल तरी के एल राहुल मला वाटतं तिथेसुद्धा बॅटिंग करण्यासाठी चांग चोख कामगिरी तिथे सुद्धा बजावू शकतो आता उल्लेख झालाच आहे इंग्लिश कंडिशन्सचा तर ते बघता तुला काय वाटतं पराग कारण की आपण सात ऑलराऊंडर्स खेळवतोय त्यातले चार तगडे ऑलराउंडर्स आहेत आणि जर बॅलन्स बघितला तर अकरा जणांच्या टीममध्ये कोणत्याही एका दिवशी आपल्याकडे सहा ते सात बोलर्स असतील आणि पाच प्युअर बॅट्समन असतील नक्कीच एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जे सगळे चांगले चांगल्या टीम्स असतात ते संघाचा बॅलन्स करण्यासाठी ऑलराऊंडरची भूमिका असते अँड्रू फ्लेंटॉप आपण बघितलं हे काम अनेक वर्ष इंग्लंडसाठी करतोय जॅक कॅलिस साऊथ आफ्रिकेसाठी करतोय यावेळेला जर का, साथ या या का आपल्या संघाकडे नजर टाकली तर रवींद्र जडेजा आहे जो खूप आतापर्यंत त्याच्या बॅटिंगसाठी ओळखला जात नाही मात्र गेल्या काही आयपीएल सामन्यांमध्ये त्याने आपली चमक दाखवली तो अर्थातच गोलंदाजी उत्तम करतो भुवनेश्वर कुमार बॅटिंग करू शकतो हार्दिक पांड्या अर्थातच एक ऑलराऊंडर म्हणूनच संघात आहे याचबरोबरीने अन्य काही मंडळी ज्याच्यामध्ये विजय शंकर आणि केदार जाधव आहेत केदार जाधव हा खरं तर एक टेनिस क्रिकेटमधून समोर आलेला एक खेळाडू आहे आणि मात्र त्याच वेळेला त्याची जी स्लिंगिंग ऍक्शन आहे जी लसित साधर्म्य आहे आणि महेंद्रसिंग धोनी आणि त्यानंतर विराट कोहलीने केदार जाधवचा खूप खुबीने उपयोग केला आहे अतिशय खालून चेंडू टाकतो तो अंपायरच्या अगदी समतल पातळीवरनं चेंडू येतो त्यामुळे त्याचा चेंडू पिक करणं कठीण असतं त्यामुळेच केदार जाधव कडनं खूप अखेर अपेक्षा आहेत आणि विजय शंकर जो स्विंग गोलंदाजी जसं रुजुताने सांगितलं की जो चौथ्या क्रमांक बॅटिंगही करणार आहे जोकडनं जो बॉलिंग करण्याची अपेक्षा आहे आणि अर्थातच तो खूप चांगला प्लेअर आहे पण मात्र एक नक्की आहे की या संघातले जे सेट लोक आहेत शिखर धवन आहे रोहित शर्मा आहे आहे विराट कोहली यांच्यानंतर यांच्यानंतर जो खेळणार ह्याच्या खांद्यावर प्रचंड जबाबदारी आहे आपल्याला माहित नाही की नक्की कोण खेळणार आहे विजय शंकर दिसणार आहे का लोकेश राहुल असणार आहे का अंबाती रायडू जोचा पत्ता कट झाला ज्याच्याऐवजी दिनेश कार्तिकाल आहे यांच्यापैकी अंतिम आकारात कोण असणार आहे हे आपल्याला माहिती नाही मात्र केदार जाधव आणि धोनी खाली असणार आहेत सो एक जो ड्विंडिंग पोझिशन जी होती ज्याच्याबद्दल सर्वाधिक चर्चा होती त्याचं उत्तर तुर्तास विजय शंकर आहे ज्याच्या नावावर फक्त नऊ मॅचेस आहेत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकताच आलाय अनेक वर्ष तमिळनाडूसाठी चांगला खेळतोय चेन्नई सुपर किंग्समध्ये होता काही वर्षांपूर्वी आणि आता सनरायझर्स हैदराबादकडे तर एवढा अनुभवी प्लेअर चौथ्या नंबर सारख्या महत्वाच्या ठिकाणी खेळवणं रुजुता तुला थोडा धोका वाटत म्हणजे कोहली रोहित शर्मा धवन आणि मागे धोनी यांच्यामध्ये एक नौका प्लेयर बसू शकतो वर्ल्ड कपला आता काही अजून दीड महिना शिल्लक आहे आणि तोपर्यंत मला वाटतं खरंच याच एका गोष्टीची चिंता एक, या एका गोष्टीची काळजी एक्सपर्ट सुद्धा व्यक्त करतील आणि मीडियामध्ये चर्चेचा हाच एक मुद्दा पुन्हा एकदा राहील दिवसभर की विजय शंकर हा कितपत योग्य उमेदवार चौथ्या क्रमांकावर खेळवण्यासाठी आहे पण त्याचं तो त्याचं तंत्र चांगलं आहे बॅटिंगचं आणि जसं मी मगाशी एकदा तुला म्हटलं होतं एक थो जे माझ्या मनात आलं टीम सिलेक्शन ऐकल्यापासून जे मला वाटतंय ते हेच आहे की शेवटी कोण अकरा खेळाडू खेळवायचे हा निर्णय हा कप्तान आणि व्यवस्थापक जे आपल्याकडे विराट कोहली आणि रवी शास्त्री आहेत ते घेत असतात आणि ते नेमका काय निर्णय घेतील हे आपल्याला दीड महिन्यांनीच कळणार आहे आणि विराट कोहलीचा आत्तापर्यंतचं बॅकिंग जन त्यांनी प्रकारे खेळाडूंना दिलं आहे ते बघितल्या बघता असं आपण म्हणू शकतो की तो खरंच के एल राहुलला अंतिम अकरा जणांमध्ये युकेमध्ये ब गेल्यानंतर स्थान देऊ शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की टीम आत्ता पूर्वी एक काळ असायचा टीम सिलेक्शनचा की संभाव्य तीस खेळाडू सांगितले जायचे त्याच्यानंतर त्यांचा परफॉर्मन्स बघितला जायचा आणि मग खेळाडूंची निवड केली जायची अलीकडे ते दिवस संपलेत पंधरा खेळाडूंचीच निवड होते आणि त्या स्वरूपातली टीम आत्ता आपल्याला दिसती आहे पण अजून एक महिना आहे भारतीय टीमकडे ज्यामध्ये ते भारतीय टीमकडे म्हणण्यापेक्षा सगळ्याच टीम्सकडे आय सी सीच्या नियमानुसार ज्यामध्ये फिटनेस आणि इतर कारणं बघून आपण टीममध्ये बदलसुद्धा करू शकतो अर्थात विजयशंकर ची तर झाली आहे त्या बाबतीत बदल होईल असं नाही पण एक महिना आपल्याकडे असतो ज्यामध्ये आपण अन टीममध्ये काही वा गरजेप्रमाणे बदल करू शकतो तो एक वेळ आपल्याकडे असणार आहे आणि वारंवार जो एक मुद्दा मला एम एस के प्रसाद यांच्या बोलण्यात जाणवला तो म्हणजे इंग्लिश कंडिशन्स आणि टीम टीममध्ये भक्कमपणा बॅटिंगमध्ये असावा हा विचार करून त्यांनी टीम निवडली आहे असं त्यांचं म्हणणं आहे रंजुता ह्याच वेळेला आपण एक प्रेक्षकांना सांगायला हवं हो की अनेक नावं चर्चेत होती आणि मागच्या वर्ल्ड कपमधनं अनेक नावं वगळली गेली त्याच्यात एक महत्त्वाचं नाव आहे अजिंक्य रहाणेचं मुंबईकर अजिंक्य रहाणे स्थानिक क्रिकेटमध्ये अक्षरशः धावांची टांगसाळ उघडणार अजिंक्य रहाणे एकेकाळी टीम इंडियाचा मधल्या फळीतला आधारस्तंभ होता अजिंक्य रहाणे मात्र आता टीम इंडियाच्यासाठी जी निवड होती त्याच्या चर्चेतही नव्हता रिषभ पंतची चर्चा होती लोकेश राहुलची चर्चा होती मात्र चार वर्षात रहाणे आणि ॲट द सेम टाईम सुरेश रायना जो आय पी एलमध्ये खेळतोय रहाणे राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन आहे मात्र हे दोघेही चर्चेत नाहीये कुलच्या अर्थात युजवेंद्र चहल आणि चायनामन बॉलर कुलदीप यादव दो या दोघांनी रविचंद्रन अश्विनला बाजूला सारलाय सो जी मंडळी चार वर्षांपूर्वी टीम इंडियाचं म्हणजे भारतातली सर्वोत्तम पंधरामध्ये होती ती आता साधी चर्चेत नाही ते क्रिकेट खेळतायत आयपीएल खेळतायत डोमेस्टिक क्रिकेट खेळतायत मात्र टीम इंडिया स्थानापासून रविचंद्रन अश्विनने वारंवार नाराजी प्रकट केली होती काही दिवसांपूर्वी की त्याचा विचार होत नाहीये आणि आय पी एलमध्ये तो एका टीमचं कर्णधारपदही पदही आहे मात्र काय सांगशील राहण्याबद्दल कुठेतरी रुखरुख आहे राहणेबद्दल एक मुंबईकर म्हणून मला नक्कीच रुखरूख आहे आणि थोड्या वेळापूर्वी जेव्हा मी सगळे टी व्ही चॅनल्स बघत होते त्यावेळेला संदीप पाटील ज्यांनी यापूर्वी ते निवड समितीचे अध्यक्ष होते सुद्धा हे मत व्यक्त केलं आहे की अजिंक्य राहाणे असायला हवा होता मध्यंतरी मला सगळ्यात गो ह्या गोष्टीचं वाटतं की इतकी अजिंक्य राहणे हा फारसा आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवणारा नाही प्रोग्रेसिव्ह आहे जे बोलतो ते सकारात्मक बोलतो असा त्यांनी एक डेव्हलप केलेला त्याचा स्वभाव आहे पण अलीकडे तू बघितलं असेल एक ते दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पण इंडियन एक्सप्रेसला मुलाखत दिली होती आणि मला तशा संधी मिळाल्या नाहीत वन डे क्रिकेटमध्ये अशी रुखरुख त्याने सुद्धा बोलून दाखवली होती आणि आता अलीकडची एक बातमी अशी होती जेव्हा हार्दिक पांड्यामध्ये वर कारवाई झाली जानेवारी महिन्यात तेव्हा निवड समितीचं खूप आधीपासून लक्ष असतं टीम बिल्डअप त्यांनासुद्धा करायची असते तेव्हा त्यांनी ते अजिंक्य रहाणेला रितसर पत्र पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की जर गरज पडली तर तू तयार राहा म्हणजे इथपर्यंत येऊन त्याच्यानंतर जेव्हा सिलेक्शन होत नाही मला वाटतं की पण ह्या वेळेला जे ज्या जर तुमचं टीममध्ये सिलेक्शन होणार असेल तर ती हिंटसुद्धा तुम्हाला कप्तान तुमचा कोच आणि निवड समितीचे सदस्य हे वारंवार देत असतात मला वाटतं अशा प्रकारची इतर कोणतीही हिंट अजिंक्य राहण्याच्या बाबतीत मागच्या दोन वर्षात आपण पाहिलेली नाही अगदी रणजी खेळायचा जरी वेळ आली तरी तिथेसुद्धा त्याच्या त्याला मिळालेल्या संधी या लिमिटेड होत्या त्यामुळे कुठेतरी माहिती नक्की होतं की अजिंक्य रहाण्याचं आत्ता या टीममध्ये सिलेक्शन होणं कठीण आहे मुंबईकर म्हणून वाईट वाटणं स्वाभाविक आहे दुसरं एक मला प्रेक्षकांना सांगायचंय ते म्हणजे तुमचेही काही या टीम बद्दलचे प्रश्न असतील तर आम्हाला जरूर कळवा आणि आता एक प्रश्न मला दिसतोय प्रवीण ठाकरे यांनी विचारलेला जे विचार जे म्हणतात की इंग्लिश कंडिशन्समध्ये खेळायचं असेल म्हणून कदाचित ते हे विचारतात ते म्हणजे एक जलदगती गोलंदाज आपल्या टीममध्ये कमी आहे का जसप्रीत बुम बुमराह आहे श शमी आहे आणि भुवनेश्वर कुमार आहेत हे जे तीन आपले स्टँडर्ड गोलंदाज तेज गोलंदाज आहेत पण तरी चौथा हवा होता का असं ते विचारत प्रश्न नक्कीच चांगला आहे आणि इंग्लिश कंडिशन्समध्ये चेंडू खूप स्विंग होतो इन स्विंग होतो आउट स्विंग होतो आणि वर्ल्ड कप अशा काळात आहे की जून आणि जुलैच्या टप्प्यात आहे तर आपण काही नावं जी चर्चेत होती ज्याच्यात गेल्या वर्ल्ड कपमध्ये जो टॉप विकेट टेकर होता उमेश यादव उमेश यादव मात्र गेल्या काही वर्षांमध्ये स्पेशली गेल्या वर्षभरात त्याच्या बॉलिंगवर खूप साऱ्या रन लुटल्या गेलेल्या आहेत त्याच वेळेला काही यंग बॉलर्सची नावं रुजूता चर्चेत होती लेफ्ट लेफ्टाम बॉलर होता खलील अहमद जो एक उंचपूर बॉलर आहे एक खूप रॉ पेस आहे ऍट द सेम टाईम जे नाव अचानक चर्चेत आलं होतं जे गेल्या दोन वर्षात रणजी क्रिकेटमध्ये चांगला खेळाडू आहे दिल्लीचा आहे गौतम गंभूरने वारंवार पाठरखण केली होती विराट कोहलीने कौतुक को केलं नवदीप सैनीचं नवदीप सैनीकडे वय खूपच कमी आहे अनुभव कमी आहे मात्र त्याचा वेग ताशी दीडशे पर्यंत आता आयपीएल स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय त्याच वेळेला मोहम्मद सिराज आणि सिद्धार्थ कौलची ही चर्चा होती की कदे प्रसिद्ध कृष्ण जो आता कोलकाता नाईट रायडर्सकडनं खेळतोय असे अनेक स्थानिक क्रिकेटमधल्या चांगल्या खेळाडू आहेत जे इंग्लंडमध्ये उपयुक्त ठरू शकतात जे स्विंग करू शकतात अशी चर्चा होती तर त्यामध्ये कदाचित असा विचार ू शकतो की विजय शंकर आणि हार्दिक पांड्या चौथ्या वेगवान बॉलरची भूमिका निभावू शकतात तीन गोलंदाज जसं आपण आता बघू शकतोय भुवनेश्वर कुमार आहे मोहम्मद शमी आहे बुमरा आहे पंड्या आणि विजय शंकर हे बॉलिंग करू शकतात केदार जाधव बॉलिंग करू शकतो जी जोडगोळी युजवेंद्र चहल आहे तर रुजुता असाही एक प्रश्न आहे की बॅलन्स जसं स्किलसेटचं आहे म्हणजे ऑलराऊंडर्स आहेत विकेट किपर्स आहेत बॉलर आणि बॅटिंग तर खूप आहे ऍट द सेम टाइम टीमचं सरासरी वय हे अठ्ठावीसच्या आसपास जाताना दिस असावं तर ते कुठेतरी टीम इंडियाने पाळले की कोणतेच खेळाडू असे नाहीत की थर्टी प्लस किंवा थर्टी फायव्ह प्लस आहेत मात्र अशी एका साईडने झुकलेली टीम नाहीये ॲव्हरेज संघाचं जर का काढलं तर ते साधारण अठ्ठावीस पर्यंत येतं तर हा एक सकारात्मक विचार या टीम मागे नक्कीच आहे आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा आहे कारण शेवटी आपल्याला वन डे खेळायचं आहे आय सी सी सारखी ही स्पर्धा असते त्यावेळेला त्याची चॅलेंजेस वेगळी असतात इतर सिरीजपेक्षा आणि त्यामुळे जितकं तुम्ही रिषभ पंतची चर्चा का होती तो तरुण आहे तेच तरार आहे म्हणून तितकंच महत्वाचं आहे महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करण्याचं कसं अंगी बाळगणं आणि ते थोड्याफार अनुभवातनच येतं आणि म्हणून अनुभवालासुद्धा पसंती निवड समितीने दिलेली आपल्याला स्पष्टपणे इथे बघायला मिळते आता पराग म्हणतोय आपल्याला की बोलर्स बोलर्सना आपण पुरेशी संधी दिली आहे फास्ट बोलर्स जर आपण बघितले तर आपल्याकडे सात जण असे आहेत जे फास्ट बोलिंग करू शकतात स्पिनर्स आपण बघितलं तर चार असे आहेत जे आ, स्पिन बोलिंग करू शकतात आणि दुसरं महत्वाचं म्हणजे वर्ल्ड कपच्या ज्या टीम्स येतात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत आपली टीम जाहीर केली आहे न्यूझीलंडने आपली आतापर्यंत टीम जाहीर केली आहे आणि या सगळ्यांनीच यावेळी ऑलराऊंड का, 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 परफॉर्मन्स करणाऱ्या खेळाडूंना पसंती दिलेली आपल्याला पाहायला आहे तिसरी आहे जी भारताची टीम एवढ्यात जाहीर झाली आहे आपण भारतीय टीमला जोरदार शुभेच्छा देऊया <laughs>